नमस्कार मंडळी आज आपण अशा एका शेतकऱ्यांना भेटणार आहोत की ज्यांनी पाच एकर शेतीमधून पन्नास लाखाचं उत्पादन काढलंय तेही सीताफळीच्या बागेतून हे आहेत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काळकूप या गावचे बाबासाहेब सुदामराव मते यांनी पाच वर्षापूर्वी आपल्या शेतीमध्ये पाच एकर एन एम के गोल्ड व्हरायटीची सीताफळीची बाग लावली आणि आता सध्या ते प्रत्येक वर्षाला पन्नास लाखाचं उत्पादन पाच एकरमधून आहेत आणि आता बारा एकर जमिनीमध्ये परत त्यांनी नव्याने दुसरी बाग लावली आहे माझं शिक्षण तसं सांगायला लाज वाटते मी माणूस आहे पाचवी शिक्षण झालेले तर मंडळी पाचवी शिक्षण झालेले बाबासाहेब मते सध्या महाराष्ट्रासाठी आदर्श शेतकरी ठरत आहेत पाचवी शिक्षण असून देखील प्रत्येक वर्षाला पाच एकर शेतीमधून पन्नास लाखाचं उत्पादन घेत आहेत मंडळी सीताफळ बागेचं नियोजन आणि त्यातील बारकावे आपण बाबासाहेब मते यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी समोरची बेल आयकॉन प्रेस करा आणि सगळ्यात आधी हा व्हिडिओ बघा नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये आज आपण अशा एका शेतकऱ्यांकडे कर आलेलो आहेत की ज्यांनी पन्नास लाखाचं सीताफळाच्या माध्यमातून उत्पादन घेतलेलं आहे मी आज नगर जिल्ह्यातील काळकूप या गावामध्ये आलो आहे आणि आजची अतिशय महत्त्वाची बातमी आहे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय की बरेचसे व्हिडिओ तुम्ही बातम्या असतील व्हिडिओज असतील की व्हायरल झालेल्या गोष्टी बघितल्या असतील यामध्ये जे एक पाठीमागे एक व्हिडिओ व्हायरल व्हायचा सतत व्हायरल व्हायचा तो भाळवणीचा आमदार निलेश साहेब यांचा कारण या भागात असेच वेगवेगळे प्रयत्न केले जातात प्रयोग केले जातात आणि त्यामुळेच व्हायरल होतात असंच आपण त्याच गावामध्ये आलेलो आहेत काळकूप या गावामध्ये एका शेतकऱ्यांकडे आलो आहे आणि त्या शेतकऱ्यांनी पाच वर्षापूर्वी एक अनोखा प्रयोग केला आणि त्या प्रयोगानं अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलं आहे आज तब्बल पाच एकर शेतीमधून पन्नास लाखाचं असं भरघोस उत्पादन घेणारे शेतकरी आपल्यासोबत आहेत आणि कुठलंही डाळिंब किंवा अजून वेगवेगळ्या व्हरायटी न घेता त्यांनी सीताफळ जे की आपल्याकडं बांधावर उगतं किंवा वड्याखोड्याला जे पीक आपल्याला बघायला मिळतं त्यांनी त्याला एक प्रायोगिक तत्वावर त्यांनी आपल्या शेतीमध्ये एक बाग फुलवली आणि त्यातून पन्नास लाखाचं उत्पादन घेतलंय तर आपण भेटूयात त्या शेतकऱ्यांना तर नमस्कार सर महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत अख्खा महाराष्ट्र आपल्याला बघतोय की तुम्ही एक पाच एकर जमिनीमधून सीताफळ या पिकामध्ये भरघोस असं उत्पादन घेतलेलं आहे महाराष्ट्राला असे भरपूर बाग महाराष्ट्राने बघितलेले आहेत परंतु तुमच्यामध्ये जे नाविन्य आहे की शीताफळ हा एक विषय सगळ्यांसाठी नवीन आहे तर सगळ्यात प्रथम मला एक सांगा की तुम्ही पारंपरिक पद्धतीने सीताफळ बाग लावायच्या आधी तुमच्याकडं कशी शेती होती सीताफळ बाग लावायच्या आधी आमच्याकडं द्राक्षे होते मी शेती करायला लागल्यापासून पारंपरिक पद्धतीने वडलोपारची जी शेती होती ऊस होता तुमचं ज्वारी बाकी समजे पिकं जी होते ते घेत होतो त्यानंतर द्राक्षे लावली अच्छा। द्राक्षे पाण्याअभावी द्राक्षेसुद्धा आमचे तोडावी लागली आम्हाला आणि त्यानंतर एक डाळिंब घेतला आम्ही पण डाळिंबाचं सुद्धा लई किचकट काम आहे आणि पाणी कमी असल्यामुळं ही सीताफळाच्या वराटीची बा माहिती भेटल्यानंतर हे गोल्डन ही वराटी आम्ही लावली एक सुधारित शेती करायचं म्हटलं की शिक्षण येतं तर ते पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्यात आधी तुमचं शिक्षण आणि गाव कसं आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगा माझं शिक्षण तसं सांगायला लाज वाटते मी माणूस आहे पाचवी शिक्षण झालेले पण लहानपणापासून शेतीची आवड असल्यामुळं आणि थोडी बाकीच्यापेक्षा शेती वेगळी करावी ही आपली इच्छा असल्यामुळं ही शेतीक कवळ आलो तर आपण बघताय की बागायती जमीन सुरुवातीपासून आहे आणि आस... कमी शिक्षण असताना देखील असा एक अनोखा प्रयोग यांनी केलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की जर तुमच्याकडे द्राक्षाची बाग होती डाळिंबाची बाग होती ऊस होता तर तुमच्या डोक्यात अशी कशी कल्पना आली की आपण सीताफळीची बाग तयार करायला पाहिजे आणि ही बाग तयार करायचे डोक्यात आल्याच्यानंतर घरातून म्हणा किंवा पाहुणे असतील गावातले लोक असतील यांच्याकडून काय प्रतिक्रिया आल्या आता ही सीताफळाची बाग ज्यावेळेस लागवड करायची सीताफळ लावायचं म्हटल्यानंतर आमचे वडील ते पारंपरिक पद्धतीने शेती करणार राहिली ते म्हणले सीताफळ बागायती जमिनीत कशाला लावायचं त्यांचा थोडासा विरोध झाला पण ज्यावेळेस बागाला फळं आली आणि ते फळं पाहिले आणि मार्केटमध्ये गेली त्यावेळेस वडिलांनीच कौतुक केलं का बाबा एखी माझ्या आयुष्यात बी असं पाहायला नाही भेटलं सीताफळ आणि एवढे पैसे कधी झाले नाही का कुठल्याही पिकाची तर हे पीक चांगलं आहे असं वडिलांनी मग समध्या गावांनी कौतुक केलं जोडीदारांनी केलं नक्कीच कारण ही बाबच कौतुकास्पद आहे कारण आपण ज्यावेळेस एखादं नाविन्यपूर्वक निवेदन करत असतो किंवा नवीन प्रयोग करत असतो ज्यावेळेस त्या प्रयत्नाला खरोखर यश येतं त्यावेळेस सगळ्यांकडूनच कौतुक केलं जातं परंतु मला एक सांगायचं की जसं आपल्या घरातल्या आर्धिंग्यांनी आपण ज्यांना म्हणतो तर हे निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांची साथ होती का तुम्हाला हो मंडळीची भरपूर साथ होती आणि बाकी फॅमिली मधले जे मुलं बंधू आहे आमचे दाखला बंधू आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया बाबा त्यांचा एवढा विश्वास होता आपला बंदूक जे काय करतो ते चांगलंच करतो त्याला काही म्हणजे मा, मा जरी शिक्षण बंधू जे आहे ते ग्रॅज्युएट झालेले आहेत पण शेतीविषयी मला सांगत नाही का हे पीक करायचं किंवा काय तुला काय करायचं ते कर माझं काय तुला सहकार्य जेवढं पाहिजे आहे तेवढं भरपूर भेटतं तर आता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे प्रश्ना त्या प्रश्नाकडं मी वळणार आहे कारण कुठलाही बाग आपण जर फुलवत असेल तर त्यासाठी जे तंत्रज्ञान असतं ते कशा पद्धतीने करायला पाहिजे कुठली व्हरायटी निवडायला पाहिजे ह्या अतिशय अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात तर तुम्ही सीताफळ लागवड ज्यावेळेस केली त्यावेळेस व्हरायटी कशी नेमली तुम्ही व्हरायटी अशी नेमली बाळानगर आहे पुरंदर आहे किंवा गावरान आहे हे जी फळ डोळा पाडला तर एक दुसऱ्या दिवशीच पिकतं आहे त्यामुळं मी वराटीची चौकशी केली आणि बार्शीला ही गोल्डन वराटीची नर्सरी कसपटे त्यांची तिथे व्हॉराटीची माहिती घेतली आणि ही वराटी व फळं सात आठ दिवस पिकत नाही टिकाऊ आहे मग ह्या वराटीची निवड केली तर तुम्ही एका उत्तम शेतीचा एक अनुभव महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये सगळे लोक नोकरीच्या पाठीमागं पळत आहेत तर तुम्ही पाचवी शिक्षण घेतलेले असताना आज पन्नास लाख रुपये उत्पादन काढलं तर तुम्हाला काय म्हणायचं की नोकरी आणि शेती याकडं तुम्ही कसं बघतो तुम्हाला असं म्हणजे माझा अनुभव जे सांगायचा नोकरीचा हा विषय साधारण माझं वय मी तिसरीला शाळेत असताना मला व तिसरीला जेवढं आपल्याला ज्ञान आहे त्यावेळेसच मला शेती आपल्याला जागा वेगळी करायची बरोबर आणि नोकरी करायचीच नाही पार कितीही पगार असला तर नोकरी करायची नाही नोकरी का नको नोकरी नोकरीत ताबेदारी आली तुम्ही अकरा वाजता ऑफिसला जा पाच वाजले वाजल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही शेतकऱ्याचं मनावर राहिलं आता मला कधी सुट्टी घ्यायची कधी काम मी पाठ पाचलास या बागेला स्प्रे मारलाय आठ वा। वाजेपर्यंत आणि तिथून पुढं दिवसभर मी मोकळा जरी हिंडलो किंवा काही केलं तरी आपलं काम दुसरं काम पाहू शकतो किंवा आराम करायचा म्हणलं तरी करू शकतो नक्कीच कारण शेती आणि कुठलाही स्वतःचा व्यवसाय म्हटलं की त्या ठिकाणी ताबेदारीचा विषय येत नाही आणि आपण मनसोक्त पद्धतीने काम करू शकतो तर मग महाराष्ट्रातल्या तरुणाईसाठी तुम्ही काय सांगा तरुणांनी नोकरी मागं न पळता शेती जर केली मन लावून आता हे झाडे माणूस तुम्ही मला फसू शकता मी तुम्हाला फसू शकतो पण या झाडाची जर सेवा केली तर हे फसू शकत नाही बरोबर आपल्याला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं देतं एक वर्ष नाही निसर्गामुळं काय अडचणीमुळे देता आलं तर दुसऱ्या वर्षी फार दोन वर्षाचं उत्पन्न तुम्ही एका वर्षात मिळू शकतं असा माझा अनुभव आहे नक्कीच पण याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न जो येतो की महाराष्ट्र म्हटलं की दुष्काळी भाग आला आणि दुष्काळी भाग म्हटलं की पाणी कमी आलं तर सीताफळीचं काय तुम्हाला अनुभव आले की पाणी आणि पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने असायला पाहिजे आणि एकंदरीत या शेतीला पाणी बाकी पिकाच्या तुलनेत किती लागतं बाकी पिकाच्या तुलनेत सीताफळाला अत्यंत कमी लागत आणि शेताफळाला सुरुवातीला बाग आपण ज्यावेळेस लावितो पहिल्या वर्षी दोन वर्षे बागेला टँकरनी जरी पाणी घातलं ज्याची जमीन बॉ सपाट जमीन आहे भारी जमीन आहे अशा जमिनीत त्याला पाणी नाही आहे अजिबात काही भाग आमच्या इकडं आहे असा तर त्याला पाणी जरी नसलं त्याने टँकरनी जरी पाणी घातलं दोन वर्षे नंतर त्या बागेला पाणीच नसलं नाही दिलं म्हणजे व्यवस्थाच नाही त्याच्याक तर तशी दुसरी शेती करण्यापर्षी शेताफळाची बाग नुसती पावसाव जरी आली तरी त्याला एकरी लाख रुपये भेटायला अडचण नाही तुम्ही बघताय सगळेजण की कमीत कमी खर्चामध्ये जास्त भरघोस असं उत्पादन देणारी सीताफळ ही शेती आहे आणि आपल्या समोर एक उदाहरण आहे तुम्ही पाठीमागं बघताय की अतिशय सुंदर असे झाडं पा पाठीमागं पाहायला भेटत आहेत तर मला एक सांगा की जो तुम्ही प्रयोग केलेला आहे याच्यामध्ये कुठलं तंत्रज्ञान तुम्ही दुसऱ्यांकडनं मार्गदर्शन घेतलं की जी यंत्रणा जसं की तुम्ही दोन झाडांमधील अंतर वगैरे किती ठेवलेलं आहे आपण माहिती कोणाचीच नाही घेतली आपल्या मनाने जसं झाडाला आपल्याला अंतर किती पाहिजे त्या हिशोबाने अंतर ठेवलं मशागतीला अडचणी येते नाही येते आपण दुसऱ्याकून जरी माहिती घेतली तर आपला अनुभव आपल्याला स्वतः बागेत काम करायचे बरोबर झाडाचं अंतर किती पाहिजे आणि त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे माणसानी करायचं आहे काम का यांत्रिक करायचे का बैलानी करायचं बैलाच्या सहाय्याने करायचे त्या हिशोबाने आपल्या स्वतःच्या अनुभवाने आपण अंतर ठेवलेलं आहे त्या हिशोबाने चालते तर किती अंदाजे अंतर किती ठेवले तुम्ही साधारण चौदा ते पंधरा चौदा बाय आठ किंवा पंधरा बाय आठ असं अंतर ठीक आहे बरं आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की नेहमी आपण जी शेती करतो त्या शेतीसाठी कसं की आ, वन टाईम इन्व्हेस्टमेंट करावं लागत नाही जसं हा ज्वारी असेल बाजरी असेल याच्यामध्ये पेरणी आणि थोडंसं खत आणि लगेच पीक येतं एक सहा महिन्यामध्ये आणि कुठली बाग म्हटलं की बागामध्ये इन्व्हेस्टमेंट आली त्याच्यानंतर म्हणजे पाण्याची नियोजन आलं त्यानंतर ड्रिप आलं किंवा अजून वेगवेगळे वेग खत आले आणि बाग लावल्याबरोबर त्याला पीक येणार नाही तर मग एक दोन वर्षे आपल्याला वेट करावा लागतो तर शेतकऱ्यांना माहीत आहे की भरघोस पीक उत्पादन आपल्याला भेटणार आहे परंतु काय होतं ना की सुरुवातीला जे इन्व्हेस्टमेंट करायचं असतं ते शेतकऱ्यांकडे नसतं मग याच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही त्याच्यासाठी बागेमध्ये आंतर पीक घेऊ शकता तर कुठल्या प्रकारचे पीक वगैरे तुम्ही फ्लावर घेऊ शकता कोबी घेऊ शकता भाजीपाला पीक घेऊ शकता कांदा घेऊ शकता आणि किती वर्षापर्यंत घेऊ शकता हे जर झाडांचं व्यवस्थापन चांगलं ठेवलं तर दोन वर्षेच घेऊ शकता तिसऱ्या वर्षी बाग चालू होती बरं आता आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शेतकरी हे अल्पभूधारक आहेत ज्यांच्याकडं पाच एकरपेक्षा कमी शेती आहे आणि पाच एकरपेक्षा कमी शेतकऱ्यांसाठी किती एकर बाग ते व्यवस्थितपणे आणू शकतात एक एकर शेतीचा बाग जर त्यांनी बनवला तर त्यांना अंदाजे खर्च किती येऊ शकतो आणि त्यांनी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे याबद्दल काय सांगाल आता एक एकर बागेसाठी शेतकऱ्यांनी फार फार गरीब शेतकरी असला तर तो कमीत कमी खर्चात आणू शकतो पाटाने पाणी देऊ शकतो दुसरं मुद्दा तुमचं खतं व्यवस्थापन शेणखत घालू शकतो रासायनिक खताची जादा गरज नाही शेणखत गाया म्हशी आपल्याकडे एक दोन असतात त्याचं गोमूत्र शेण हे जर सोडलं स्लरी तर खतं एकदम कमी लागत आणि पाटाने पाणी दिलं तर एक दहा पंधरा हजारात सुद्धा बाग एकरी उभी राहू शकतो म्हणजे एक एकर बाग तयार करण्यासाठी फक्त आपण पंधरा ते वीस हजारामध्ये एक बाग तयार करू शकतो शेताफळाची पण सबज या वर्षी बाग लावली तर मग फळ धारण्यासाठी किती वर्ष वाट बघावं लागेल बागेची चांगली निगा ठेवली तर दुसऱ्या वर्षीच फळं येते अच्छा आता तुम्ही जी बाग लावलेली आहे या बागेला जे तुम्ही फळं वगैरे तुम्हाला भेटलेले आहेत इथून मागे जे पीक घेतले तर आता आपण बघतो की नगर भाग म्हटलं की थोडासा ग्रामीण भाग जास्त नगर आहे नगरमध्ये मग आणि याच्यामध्ये काय असतं की तुम्ही जो व्हरायटी शोधलेली आहे किंवा घेतलेली आहे त्या व्हरायटीचं पीक थोडंसं उशिरा येतं ज्या गावरानं आहेत आपल्याकडे त्या व्हरायटीपेक्षा आणि उशिरा आल्यामुळं काय होतं की मार्केटमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडं कर, बांधावरती झाडं असतात कुठेतरी झाडं त्यांना भेटतात मग त्यांनी सीताफळाची चव चाकलेली असते मग त्यावेळेस तुम्हाला मार्केट कसं उपलब्ध होतं की ज्या शेतकऱ्यांनी आधीच शिताफळं वगैरे खाल्लेली तर त्यांच्यासाठी काय नवीन नसणार आहे मग तुम्हाला इकडं ग्रामीण भागात मार्केट कसं भेटतं ग्रामीण भागात म्हणजे मार्केट ग्रामीण भागात मार्केट नाही आहे तसं हा माल वाशीलाच पाठावा लागतो अच्छा पुण्याला म्हणा वाशीला म्हणा आणि हा माल एक्सपोर्टसुद्धा होतो अरे चांगल्या क्वालिटीचा असला तरी एक्सपोर्ट होतो मग एकदम खेडेगावातले जे शेतकरी असतात आणि ज्यांचं कुठं संपर्क नसतात पुणे मुंबई या ठिकाणची बाजारपेठ त्यांना माहीत नसते मग त्या शेतकऱ्यांनी मार्केट कसं शोधायला पाहिजे ते शेतकऱ्यांनी एक दोन चार शेतकऱ्यांनी एका वेळेस बाग लावणी एक चार एकर जरी बाग असली तरी आपली छोटी गाडी एक चार एकर बागामधून रोजचे पन्नास साठ कॅरेट जाऊ शकतात मार्केटला तर शेतकरी बांधवांनो आपण बघताय की अतिशय कमी खर्चामध्ये म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये खर्च करून आपण एक एकर शेताफळीचा बाग तयार करू शकतो आणि अवघ्या पुढच्याच वर्षात म्हणजे एक वर्षाच्या नंतर आपण कधीही हा बाग धरू शकतो आणि भरघोस असं उत्पादन करू शकतो तर तुमच्याशी चर्चा करत असताना खरंच खूप आनंद मिळाला आणि एक भरघोस असं उत्पादन घेणारं तुम्ही पीक निवडलं त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन परंतु सध्या जे शेतकरी तुम्हाला बघतायत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवतो आहे की तुम्ही जी सीताफळ लागवड केली त्यापासून तर मार्केट मध्ये जो तुमचा सीताफळीचा माल जातो आहे त्यापर्यंत नेमकं काय काय का का प्रक्रिया असतात काय काय का गोष्टी महत्त्वाच्या असतात याबद्दल तुम्ही सगळी सविस्तर माहिती आमच्या शेतकरी बांधवांसाठी सांगा आता याच्यात प्रक्रिया माल तयार झाला आपला तर व्यवस्थित बागे देठासह काढणे फळ असं जी फळं आपण फिरगाळून काढतो मग ते द्याठाजवळ इजा होती त्यानी फळं खराब होती तर फळं तोडून आपलं कॅरेट न वापरता छोट्या छोट्या आपल्या कलरच्या बकेट ज्या असतात त्या बकेटमध्ये फळं ठेवले म्हणजे असे हिंदळत नाहीत आणि ते घासत नाहीत आणि तिथून कॅरेटमध्ये ठेवताना व्यवस्थित ठेवायचे आणि शेडमध्ये आणून त्याला पेपर लावून त्याची प्रतवारी करायची समजा पाचशे ग्रॅमचं वेगळं सातशे ग्रॅमचं वेगळं असं ग्रेड दोन तीन बनावल्या म्हणजे मग ते त्या रेटनी माल जातो आकारानुसार आपण त्याचं हे वेगवेगळं करायला पाहिजे बरं साधारण तुम्ही आतापर्यंत पाच वर्षाच्या अनुभवामध्ये या पिकामध्ये तुम्हाला काय रेट हायेस्ट है? जर तुमचं एक किलो पर्यंत फळ असलं नऊशे ग्रॅम आपल्या बागेमध्ये बाराशे ग्रॅम पर्यंत फळं भेटली तर बाराशे ग्रॅमचं जर फळ असलं तर एकच फळ दोनशे रुपयाला जातं आणि जर सातशे ग्रॅमचं असलं तर दीडशे रुपयाला जाते पाचशे ग्रॅमचं असलं तर ते सव्वाशे रुपयाला जाते म्हणजे जर साईज मोठी असली आणि कलर चांगला असला तर आपले फळं कलर इतका चांगला होता तर जसं आपला पेड्याचा कलर असतो त्या टाईप कलर होता सोनेरी कलर एकदम बरं आता आपल्याकडं अजून अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे एक एकर अर्धा एकर अशी जमीन आहे आणि त्यामधून त्यांना जीवनावश्यक जे असतात बाजरी असेल गहू असेल हे देखील पिकं घ्यायचे असतात स्वतःसाठी तर मग काहींच्या अशा डोक्यामध्ये संकल्पना असते की आपण एक दहावीस झाडं लावून बघूयात तर मला एक सांगा की असं ॲव्हरेज शेतकरी असे असतात की दहावीस झाडं होले तर त्यांच्यासाठी ह्या पद्धतीने जर त्यांनी शेती केली तर एका झाडाच्या माध्यमातून त्यांना किती उत्पादन मिळू शकतं एका झाडाच्या जर एकदम छोटा शेतकरी असला किंवा एखाद्याचं आपलं घरासमोर पाच गुंठे जागा आहे आणि तिथं जर दहा झाडं असली तर ती एका झाडापासून दोन ते अडीच हजार रुपये सुद्धा करू शकतो तर अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही या ठिकाणी दिलेली आहे परंतु यापेक्षा अजूनही महत्वाचा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे जो की जसं आपण डाळींब बघतो डाळिंबवरती तेल्या वगैरे प्रकारचे रोग येतात तसेच सीताफळीवरती कोणत्या प्रकारचे रोग येतात आणि त्याच्यावरती काय दक्षता घ्यायला पाहिजे कोणकोणत्या प्रकारचे आपण त्याच्यावरती उपाय करायला पाहिजेत हे सांगा सीताफळावर फळावर रोग विशेष असा काही नाही आहे एक तर मावा येतो थोडा आणि ज्यावेळेस फळं पक्व अवस्था आहे त्याची पक्व होण्याची त्यावेळेस मिलीबग येतो मिलीबग म्हणजे कसा ती कापसासारखी कीड असते असती बघा फळावरती अशी त्या सांदीमध्ये बसती आणि ते फळं जर आपण काळजी नाही घेतली तर पाण्याने धुऊन किंवा असं ब्रशनी घासून मार्केटमध्ये न्यावं लागते मग त्याला रेट कमी भेटतो तर त्या त्यासाठी क्लोरोपायरिफॉस अधिक सायप्रामेथरीन चार टक्के त्याच्यात त्याचा स्प्रे घेणे किंवा नुवान घेणे आणि दुसरं जैविक पद्धतीने जर म्हणलं तर व्हर्टिसिलियम पूर्ण बागेत खाली फवारायचं म्हणजे पूर्ण जमिनीवर फवारायचं वरती फवारायचं मग ते व्हर्टीसिलियम मध्ये जे जीवाणू आहेत ती किडे ते मिलीबग खातात पण ते सुरुवातीपासून जर काळजी घेतली तर केमिकल वापरायची गरज नाही बरं तर जसं आता तुम्ही जे औषधी सांगितलेले आहेत कीड नियंत्रणासाठी किंवा कुठलेही रोग होऊ नये म्हणून कशी प्रक्रिया करायची यावरून असं लक्षात येतं की तुम्ही पाचवी पास नसताल असं वाटतं की एखाद्या कृषी संदर्भातील एखादी डिग्री तुम्ही हासिल केली असेल बरं हे कसं शक्य झालं ही माहिती तुम्हाला कशी भेटली माहिती मला फिरायचं जास्त ना आधी आमच्याकडे द्राक्ष होती मी शाळेतून पाचवीतून निघले आहोत द्राक्षाची बाग लावली तर द्राक्षाच्या बागेचा फायदा असा झाला द्राक्षावरती भरपूर संशोधन झाले अभ्यास झालाय आणि त्याच्यावरती भरपूर औषधं आहेत आणि ती बाग आपण नऊ दहा वर्षी द्राक्ष होती त्याच्यामुळं कुठला रोग का हो कोणता रोग पाडणारी किंवा काय कशाला का, का कशाने का गुण येतोय त्या समध्या औषधाची माहिती आपल्याला स्वतःला आहे लागवड केल्यापासून आत्तापर्यंत सर्वाधिक टनेज कोणत्या वर्षी झाला आणि त्याचे मिळणारा इन्कम त्यातून किती झाला तुम्हाला लागोडी पासून साधारण दोन हजार एकोणीसला ला आपल्याला या झाडापासून पन्नास ते एकावन्न लाखापर्यंत उत्पन्न भेटलं किती एकर मध्ये सहा एकर सहा साडेपाच सा, ते सहा एकर आता मला सांगा इतकं मोठं तुम्ही उत्पादन घेता याला मार्केट कुठं भेटतंय आणि मार्केटचा रेट सध्याचा काय आहे सध्याचा आता सध्या आज तर हे माल चालू नाही नोव्हेंबरमध्ये चालू होणार पण याचं मार्केट आम्ही वाशीला पाठवतो हो वाशीला पाठवतो हो, हो आता मला सांगा तुम्ही म्हणलात की फक्त साडेपाच ते सहा एकरामध्ये जवळपास पन्नास एकावन्न लाखापर्यंत उत्पादन घेत आहे मग आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे किंवा एकंदर जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि हे सगळं बघून त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत कशा पद्धतीने आता सध्या आता जी गावातील जे शेतकरी आहेत थोडक्यात आमच्या कुटुंबातले जी माणसं आहेत ज्यावेळेस ही व्हरायटी लावायची नवीन शेताफळ आमचे वडील सुद्धा म्हणले शेताफळकूड येत असतं का बागायतात हे बांधाला असणारी बराठी याचे पैसे होणार नाहीत म्हणजे घरातूनच विरोध होता पण ज्यावेळेस त्याचं उत्पन्न आलं त्यावेळेस समध्यांनी कौतुक केलं गावाने केलं आणि गावातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मी ज्यावेळेस ही लागवड केली जे जोडीदार होते ऐकण्यासारखे चार पाच जण त्यांना एकत्र घेऊन बॉत्साला आपण ही लागवड करू त्यांना भरी घालून लागवड करायला लावली तर त्यांचे पैसे चांगले झाले आणि आपले झाले ज्या आप वेळेस आमचं उत्पन्न सात आठ जणांचं जा भरपूर आलं त्यावेळेस आख्या गावात लागवड झाली तर उद्या त्यांची त्यांना लावी दुसऱ्या पिकापेक्षा याच्यात दोन पैसे जादा भेटणारच आणि साईडचे जे तालुक्यातले लोक आहेत जोडीदार आहेत मित्र आहेत समज्यांना जे शेतावर पाहून गेले त्यांनी प्रत्येकाने लागवड केली आता मला सांगा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करत आहेत परंतु एकरी ह्या फळबागेसाठी खर्च किती आहे एकरी साधारण जास्तीत जास्त प्रत्येक शेतकऱ्यावर राहिलं त्या बागेला किती जपायचं पन्नास हजारापर्यंत एकरी खर्च येऊ शकतो खर्च येऊ शकतो आणि दुसरा प्रश्न मी विचारतोय पन्नास हजार खर्च केल्यानंतर अगदी कमीत कमी रेट जरी लागला शेतापडाला तरी किती उत्पन्न यातून मिळू शकेल दुसऱ्या वर्षी साधारण एकरी दोन ते अडीच लाख रुपये भेटेल पन्नास हजार रुपये खर्च केल्यानंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पादन सुरू राहील oh. बरोबर तिथून पुढे सातत्यानं सेम उत्पादन राहील का कमी जास्त होऊ शकते का सेम उत्पादन राहायला अडचण नाही वाढत जाणार उत्पन्न सेम नाही राहू शकत तिसऱ्या वर्षी जर तुमचं समजा दोन टन निघालं तर चौथ्या वर्षी तुम्ही पाच टनावर जाताल आणि जे भरपूर निगा ठेवली तर चौथ्या वर्षी दहा टन सुद्धा एकरी निघू शकतं आपण दहा टन काढलेले तर शेतकरी बांधवांनो आपण बघितलं की शेतीचं नियोजन कशा पद्धतीने आपण करू शकतो अगदी पाच गुंठ्यापर्यंत शेतकरी देखील सीताफळीची बाग फुलवू शकतो अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला बाबासाहेब सरांनी दिलेली आहे ज्यांनी शेती फुलवली त्यांचे आदर्श आणि त्यांना जी साथ देतात वारंवार असे त्यांचे वडील सुदामराव मते यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत योगायोग असा आहे की ते देखील आपल्यासोबत आहेत आपण बाबासाहेब मते यांच्या वडिलांशी देखील चर्चा करणार आहोत की या शेतीबद्दल त्यांचे काय अनुभव आहेत शेतीबद्दल ते काय सांगतात हे देखील आपण जाणून घेणार आहेत नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये बाबा काय सांगाल बरं की तुमच्या मुलांनी एवढा मोठा प्रकल्प केला आहे आणि अवघं महाराष्ट्र त्यांच्याकडे कौतुकाने बघतोय तुमच्या काय भावना आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला माझं मी शेती करायला लागल्यापासून मी बहात्तरला द्राक्षचा भाग केलेला होता त्याच्यामुळं मला त्यातलं थोडाफार अनुभव होता का फळबागाशिवाय <laughs> आपली शेती काहीच सुधारणार नाही तेव्हा मग मुलांना देखील शाळेतून काढलं आणि शेती ठेवलं आणि नातू देखील चार वर्षाचा कॉलेज केलेला घरी ठेवला ना देखील कॉलेज केलेली घरी ठेवली आणि आता ते शेती करते पण शेती अशी सुंदर फुलावली का <laughs> त्याचं नाव तेव्हा आता आम्ही रामफळाचे रोप तयार केलेले आहेत आणि राम फाळशी आता लागवड चार पाच अकरा चालू आहे तो आता ते काय येतंय सगळ्यांनी शेती फळबाग करावा फळबागामध्ये जे कमाई बाकी मा मलाच काही नाही बरं बाबा आता सध्या काही तरुण वर्ग देखील आपल्याला बघतोय की जे माझ्या वयाचे आहेत माझ्यापेक्षा लहान आहेत तर प्रत्येकाचं एक असं स्वप्न असतं जे की मी आ, बाबासाहेब सरांना देखील विचारलेला आहे प्रश्न की जे मुलं आहेत शिक्षणा कॉलेज शाळा कॉलेज जे करतात त्यांचं एक स्वप्न असतं की आपण तु, तु, एक कुठली तरी पदावरती नोकरी करावी एखाद्या कंपनीमध्ये म्हणा किंवा गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून करावे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपण नोकरी करावी परंतु तुम्ही एकीकडे बाजूला एक असं भरघोस उत्पादन घेऊन एक आदर्श लोकांसमोर ठेवला आहे मग तरुणाईंना तुम्ही काय सांगाल शेतीबद्दल शेतीबद्दल बाकीचे काय नाही सांगणार आता सगळे शिकलेले आहेत सगळेच शिकायचे ज्याला ऐंशी नव्वद टक्के मार्क आहेत त्यालाच गव्हर्नमेंट नोकरी मिळते किंवा चांगली कंपनीत नोकरी मिळते आणि जे कमी शिकलेले आहेत ते असेच दर शे बिगर काय का, म्हणतात ना शेती का शेतीत ना दर शाळेत अशातली तर आहे ती काय त्याच्यामुळं आपल्या लोकांना ते जमत नाही प्रत्येकाने जिद्द धरून केलं तर शेतीसारखं उत्तम नोकरीच देखील नाही शेती करताना चांगली जर केली तर नोकरीला कधी बी भारी आहे आणि कोणाच्या ताब्यात पण नाही माणूस आणि शेती करताना फळबाग का कोणती असो पण फळबागाच्या मागा लागायला पाहिजे सगळ्यांनी तर ते शेतीत उत्पन्न निघतं धानपेरीत उत्पन्न नाही मी बहात्तरला द्राक्षाचा बाग सोसायटीमार्फत थेट लुधियाना जम्मू काश्मीर ह्या भागात पाठवला ते माल पाठवून रेल्वेने माल पाठवून तरी भरपूर उत्पन्न घेतलं आणि एकदम मी सातवी शिकलेला माणूस आडानी असून पूर्ण आता किती शिक शिकतात पण ते काय का नोकरीला ना दड शेतीच्या कामात नाही माणसाने मतला शिक्षण करावं आणि शेती करायला सुरुवात करावं बाबा एक शेवटचा प्रश्न आहे आणि सगळ्या महाराष्ट्रांसाठी तुम्ही अभिमानाचं काम केलेलं आहे की तुमच्या मुलांना तुम्ही ज्यावेळेस सातवीपर्यंतचं सहावीपर्यंत शिक्षण दिलं आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये काही क्लास वन अधिकारी लेव्हलला शिक्षण घेतलेले लोक आहेत आणि जे चांगल्या उच्च पदावरती आहेत त्यांचं वार्षिक उत्पादन जे असतं नोकरीमधून ते पाच ते दहा लाखाचं असतं किंवा जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत असतं आणि आज तुमचा मुलगा पाचवी सातवी शिकलेला मुलगा वर्षाला पन्नास लाख रुपये शेतीमधून कमवतोय यावेळेस तुम्हाला तुमच्या भावना समाजामध्ये लोकांपर्यंत जात असताना कशी काय भावना असतात तुमच्या काय वाटतं तुम्हाला भावना म्हणजे असं आहे का शेती करणाऱ्या मुलं देखील आपण त्यांना ला, ला ला आपण लावले लावणं आपलं काम असतं आणि आपण त्यांना जर सांगून त्यांनी नाही केल्यानंतर वडलाचा देखील काही उपयोग नसतो आणि त्यांनी केलं तर पा दहा लाख रुपये एकरी उत्पन्न शेतापाला मी काढलं आहे आणि मग असं जर सगळ्यांनी उत्पन्न काढलं तर आपलाच देश श्रीमंत होईल गरीब राहणार नाही आणि नोकरीमध्ये काय आहे की आला पगार खाल्ला गेला शेवटी शेती नाही धड शेवटी काहीच नाही राहत बरोबर आणि त्याचा काय उपयोग नाही सगळ्यांनी आपण ध्यान देऊन फळ जमागा लागावा आणि होता होईल तेवढं सीताफळ आणि रामफळ हे दोनच पिकं जास्त महत्त्वाचे आहेत पैसे भाव कमी मिळूया पण खर्च नाही तकलीफ नाही औषधं कमी सगळं कमी लागतं तर शेतकरी बांधवांनो आजोबांनी अतिशय भावनिक होऊन आपल्यासाठी सगळ्यांना सांगितलं की शेतीकडे जर तुम्ही वळला तर शेती उत्तम प्रकारे करा आणि त्यामध्ये स्वस्तात स्वस्त आणि जास्त पीक देणारे पिकं हे शेताफळ आणि रामफळ आहेत की ज्याच्या नावामध्ये देखील देवाचे नावं आहेत आणि सगळ्यांसाठी वरदान ठरणारं हे पीक आहे अतिशय भावनिक होऊन भावनिक शब्दामध्ये बाबांनी आपल्याला सांगितलं आहे तर खरंच मनापासून आभारी आहोत की तुम्ही अतिशय मोलाची माहिती आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि आमच्यासाठी दिलेली आहे खरंच महाराष्ट्र प्राईम न्यूज मार्फत आपले खरंच मनापासून धन्यवाद तर आपल्यासोबत कृषी पर्यवेक्षक अरुण सर देखील आहेत की ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन वारंवार शेतकऱ्यांसाठी असतात त्यांच्याशी देखील आपण थोडीशी चर्चा करणार आहोत साहेब शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे की शेती करत असताना जे पिकं आपण घेतो यामध्ये कृषी खात्याकडून काय काय मदत दिली जाते जसं की दुष्काळी भागात काही शेतकरी असतात ज्यांच्याकडं पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं नसतं त्यांच्यासाठी काही अनुदान असतं का फळबागेसाठी कोणकोणत्या प्रकारचे अनुदान उपलब्ध असतात आणि तुम्ही कोणकोणत्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मदत करतात याबद्दल तुमची माहिती हवी महाराष्ट्र राज्याचे माननीय आयुक्त कृषी माननीय धीरेज कुमार साहेब तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व संचालक साहेब आणि आमच्या विभाग पुणे विभागाचे माननीय विभागीय कृषी सहसंचालक साहेब मान्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृषी साहेब तालुका कृषी अधिकारी साहेब उपविभागीय कृषी अधिकारी साहेब हे सर्वजण शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस राबतात आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांमार्फत त्यांच्या खात्यामध्ये कसे अनुदान जाईल आणि त्यांना कसे प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची शेती कधी क कशा चांगल्या पद्धतीने सुधरेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कस कधी सुधरेल याविषयी त्यांना सतत मनात खंत असते आणि त्याविषयी ते सतत प्रयत्न करतात आणि म्हणून आम्हीसुद्धा खाली ग्राउंड लेवलला किंवा ग्रामस्तरावर काम करणारे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक असो मंडळ कृषी अधिकारी असो हे त्यांच्या त्यांच्या परीने राबत असतात त्यातलाच एक भाग म्हणून फळबाग लागवड शासनाने सुरू केलेली आहे ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे आणि कमी जमीन आहे आणि त्याचमध्ये ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे रोजगार हमीचं त्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमीमध्ये त्यांना भाग घेता येतो आणि सीताफळासारख्या पिकाला साधारणपणे प्रति हेक्टरी एक लाख तीस हजार रुपयापर्यंतचं अनुदान हे तीन वर्षात विभागून दिलं जातं पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के अशा पद्धतीने हे अनुदान विभागून दिलं जातं आणि हे जे अनुदान असतं हे अनुदान जमीन तयार करणे खड्डे खोदणे खड्डे भरणे रोपंची लागवड करणे नर्सरीमधून रोपं उपलब्ध करून देणे या यासाठी असतं वेळोवेळी आपण ते अनुदान शेतकऱ्यांना काढत असतो तर हे एक फळबाग लागवड योजनेबद्दल शासनाची योजना आहे धन्यवाद साहेब आपण खरंच खूप अतिशय महत्त्वाची माहिती जी शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे ती माहिती दिलेली आहे महाराष्ट्र प्राईम न्यूजतर्फे आपल्या सगळ्यांचं खरंच मनापासून धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण बातमीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र मंडळी बाबासाहेब मते यांची शेती आणि शेतीचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र प्राईम